हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मेथीची भाजी. त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. भाजीसाठी लागणारे साहित्य: 3 मिरच्या कापून घेतलेले आहे, तूर डाळ पाण्यात भिजवून धुवून घेतलेली आहे, 1 वाटी खोबरं, 3 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत, मेथी धुवून कापून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मग मी कढाई गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे. कढाई गरम झाल्यानंतर मग मी त्याच्यात 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तुम्हाला आवडेल तेवढं तेल घाला, कमी जास्त. त्याच्यानंतर मग मी त्याच्यात मिरची घालून घेत आहे. मिरची घालताना जरा सांभाळून घाला, कारण की मी मिरची घातल्यानंतर मिरचीची बीज माझ्या डोळ्यात गेलेली आणि मला एवढं झोंबलं, माहिती आहे, बापरे. त्याच्यानंतर मग मी इथे आता कांदा घालून घेत आहे. कांदा छानपैकी परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे, कारण की ही भाजी मोठ्या गॅसवरतीच केली जाते. त्याच्यानंतर मग मी इथे डाळ घालून घेत आहे, ती पण छानपैकी परतून घ्यायची आहे. कांदा एवढाच भाजायला पाहिजे. त्यानंतर मग मी आता इथे भाजी आपली घालून घेत आहे आणि ती छानपैकी परतून घ्यायची आहे. मेथीची भाजी कायम मोठ्याच गॅसवरती भाजून घ्यायची असते, म्हणजे ह्या पद्धतीची करणार तर, कारण की ती जराशी खरपूस झालेलीच चांगली लागते. त्याच्यानंतर मग मी जराशी भाजी झाकून ठेवलेली आहे. 1-5 मिनटानंतर झाकण काढून परत मी ते परतून घेत आहे. छानपैकी परतून घ्यायची आहे. आता मी इथे चवीप्रमाणे मीठ घालून घेत आहे. मीठ घालून घेतल्यानंतर आपली भाजी परत परतून घ्यायची आहे छानपैकी. गॅस मोठा ठेवून भाजी अशीच परतून घ्यायची आहे. परत मी इथे 1-2 मिनटं झाकून ठेवत आहे भाजी आपली. 2 मिनटानंतर मग मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि परत भाजी परतून घेत आहे.
त्याच्यानंतर मग मी इथे ओलं खोबरं घालून घेत आहे. सुकं खोबरं वापरायचं नाही आहे, ओलंच खोबरं वापरायचं आहे. त्याच्यानंतर मग मी इथे छानपैकी भाजी परतून घेत आहे, म्हणजे आपलं खोबरं सगळीकडे लागून येईल. त्याच्यानंतर मी खोबरं घातल्यानंतर एक 2 मिनटं परत झाकण लावून घेत आहे. काढल्यानंतर ही बघा भाजी अशी झालेली आहे. अशा प्रकारे आपली मेथीची भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.